नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या मक्काचा अनुभव सांगणार आहे मित्रांनो। तर मी दोन प्रकारचं वाण लावलं होतं मित्रांनो। पहिला आहे 5106, हे तुम्ही बघू शकता, आणि हा आहे 3502। तर ह्या दोन वाणामधला फरक सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला, कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या प्रॉब्लेम्स तयार झालं, काय कुठल्या आळीचा प्रादुर्भाव ह्याच्यावर जास्त होता, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ही मका जी आहे ती माझी 8 दिवसा अगोदरची आहे मित्रांनो, आणि ही 8 दिवसानंतरची आहे मित्रांनो। ही पायनूर आहे ती, नंतर जरा थोड्या गॅपनंतर लावली ती मित्रांनो। तर माझा अनुभव असा आहे मित्रांनो की जी आपली पायनूरची जी मका आहे मित्रांनो, ती सुरुवातीला लावल्यानंतर तिच्यावर आळीचा प्रादुर्भाव हा कमी असतो मित्रांनो, म्हणजे त्याच्यावर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आळी नसते मित्रांनो, पण नंतर जशी जशी ती मोठी होईल ना मित्रांनो, तशी त्याच्यावर आळीचा प्रादुर्भाव जास्त होतो। आणि मित्रांनो, यावर मी सगळ्यात पहिलं कोराजन घेतलं होतं, तरी बी एवढं मला आळी तरी पण यावर आळी भरपूर होती मित्रांनो, तरी बी काय आळी म्हणजे पायनूरवरची आळी कंट्रोल होत नव्हती मित्रांनो, का तर त्याचं पोग असं लहान लहान होतं, त्यामुळं छोट्यापणी त्याच्यावर आळी नव्हती पहिल्या स्टेजला, पण दुसऱ्या स्टेजला मित्रांनो भरपूर आळी आली, तर थोडा मोठा झाल्यावर ह्या लेवलला मका आल्यानंतर मग मित्रांनो ह्याच्यावर जेव्हा मी औषध मारायचो तेव्हा मला म्हणजे त्रास व्हायचा मित्रांनो, ह्याच्यावरची आळी लवकर ही होत नव्हती। पण मित्रांनो, ही जी आहे हायटेक, यावर सुरुवातीलाच लहानपणीच आळीचा प्रादुर्भाव जास्त आहे मित्रांनो, पण औषध मारल्यानंतर ही केल्यानंतर ह्याच्यावरची आळी लगेच कंट्रोल व्हायची मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे काळोखी आहे। तर याला मित्रांनो मी टॉनिकचा बी हात घेतला नाही, याला मित्रांनो मी टॉनिकचा हात घेतला आहे, आपला टॉनिकचा हात आपण घेतलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो, नक्कीच आपण बघू शकता कोणतं टॉनिक यूज केलं तुम्ही मित्रांनो। नंतर सांगायचं झालं तर याची हाईट जरा थोडी बारकी मित्रांनो, हे जी हाईट खूप झाली मित्रांनो पायनूरची, पायनूर हाईट खूप चांगली होती मित्रांनो, आता जस्ट ते किराळ्यात आले मित्रांनो, आणि हायटेक पण किराळ्यात आले मित्रांनो। हायटेकला मित्रांनो, हायटेकचा जी पेर आहे ना खालचा, ती खूप जाड आहे मित्रांनो, ह्याचा खूप पातळ आहे मित्रांनो। तर असे भरपूर प्रॉब्लेम्स आले होते मित्रांनो मला,